अहमदनगर जिल्ह्यातही आता अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याची अधिसूचना प्रसिद्ध। आजच्या सर्व शासकीय बैठका रद्द, मात्र एसटी महामंडळाची संचालक सभा पडणार पार। देशाचं अनमोल रत्न हरपलं, उद्योगपती रतन टाटा यांचं निधन, वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। रतन टाटांचा पार्थिव अंत्यदर्शनाकरता नरिमन पॉइंट इथल्या एनसीपीएत, सर्वधर्मीयांनी वाहिली रतन टाटांना श्रद्धांजली। रतन टाटांच्या श्वान प्रेमाचा किस्सा सांगत राज ठाकरेंनी शेअर केला पोस्ट। श्वान आजारी असल्यानं टाटांनी चक्क प्रिन्स चार्ल्सशी नाकारली होती भेट। रतन टाटांच्या निधनानंतर त्यांचे प्रिय मित्र शांतनू नायडू भाऊ, दुःख ही प्रेमाची किंमत, दुःखाला किंमत ही मोजावीच लागते असं म्हणत शंतनूनं पोस्ट केली, भावनिक पोस्ट। रतन टाटांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाकरता दिग्गजांची गर्दी, राजकीय उद्योग सेलिब्रिटी विश्वातील अनेक दिग्गजांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन। तुम्ही सदैव माझ्या हृदयात राहणार, मुकेश अंबानी यांची रतन टाटा यांच्या निधनावर प्रतिक्रिया। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।